काका तू जान्हवीकडे गेला होतास? हो. भेटली तुला? नाही. म्हणजे? ती लवकर घरी गेली काहीतरी काम होतं. अरे पण तू मला का नाही सांगितलंस? अरे आता तिला काम आहे म्हणून ती लवकर जाणार आहे मला कसं कळणार? अरे त्याबद्दल नाही बोलते मी, तू भेटायला गेलास हे का नाही सांगितलंस? हा ते मी विसरलो, सॉरी काका. अरे सॉरी म्हटलं ना, आता काय शिक्षा करणार आहेस तुम्हाला? प्रश्न तो नाहीये, बेबी अत्ती अपसेट झाली ना. तिला काय लागतं अपसेट व्हायला? तुला सगळं माहितीये ना. मला सगळं माहितीये, तुला काही माहित नाहीये. म्हणजे बेबी बद्दल मला सगळं माहिती आहे, जास्त माहिती मला आहे ना असं म्हणायचं. पण ती तुझ्याशी बोलायला आली होती ना. मग बोलायचं होतं ना. अरे तेव्हा तू जान्हवीशी बोलत होता. मग जान्हवीशी बोलणं गुन्हा आहे? तसं नाही, पण तिच्या मनात जान्हवीविषयी राग आहे की नाही? माझ्याही मनात सौम्याविषयी राग आहे, तरी बेबी बोलतेस ना तिच्याशी. अरे आणि तुझ्या मनात तिच्याविषयी का राग आहे? कारण ती मूर्ख आहे म्हणून. तुम्ही काही शह प्रतिशह देता का एकमेकांना? आजपर्यंत बेबीला फक्त शह द्यायची सवय होती, आता आता तिला प्रतिशय मिळायला लागला ना, त्याचा त्रास होतोय तिला. काका या सगळ्यात अल्टिमेटली मला त्रास होतोय. सॉरी. सॉरीचा प्रश्न नाही रे, इथे जान्हवीला घरी आणण्याची वाट बघतोय मी आणि तुम्ही. तर मी बघतोय. अरे आता आईची पण घरी येईल आणि आत्ता लोकांच्या मनात जर तिच्याविषयी विश्वास असेल ना तर मग किती त्रास होईल. मला जान्हवीचं सगळ्यांनी मनापासून आनंदाने स्वागत करायला हवं. जान्हवी बद्दल राग नसावा कोणाच्या मनात. पण जान्हवी विषयी कोणाच्या मनात राग निर्माण व्हावा असं मी काहीच केलं नाहीये. पण बेबी अत्त्याला असं वाटतंय की ती तुला भडकवते. मूर्ख आहे. मी बेबी अत्त्याला समजवायला गेलो, मी असं सांगत होतो तिला की जान्हवी असं वागूच शकत नाही, तेव्हा तिला असं वाटतं की मी जान्हवीची बाजू घेतोय आणि मग काय आमचंही बोलणं खुंटलं. एकदा चिडली ना की बेबीशी बोलण्यात काही अर्थ नाही. अरे काका तेच, ती इतकं टोकाचं चिडेल असं आपण वागायचंच कशाला? अरे तर मी जान्हवीची बोलल्यामुळे ती चिडणार याला काही अर्थच नाही ना. अरे ते नंतरच झालं, मी आधीच बोलतोय. त्याही आधी तुमचं वाजलंस ना, इतकं सगळं बोलायची काय गरज होती? हा सॉरी, ते चुकलं माझं, जरा तोल गेला माझा. काका तुझ्या ह्याच चुका आपल्याला महागात पडू शकतात.